इंजीनियर बोर्ड ची 239वी बैठक आज इथे संपन्न झाली। कोर बोर्डचे अध्यक्ष सन्माननीय डी कुप्पूरामूजी हे उपस्थित आहेत। बोर्डाचे जवळपास 10 मेंबर आज उपस्थित होते। देशामध्ये कोर बोर्डच्या माध्यमातून वेगवेगळी उत्पादन घ्यायची आहेत। कोर बोर्डच्या माध्यमातून एक्सपोर्ट वाढवणं आणि एक्सपोर्ट म्हणून रोजगार तयार करणं हे मुख्य उद्देश आहे। 2021ला 4000 कोटीचे कोर्टचे उत्पादन एक्सपोर्ट करण्यात आले आणि 5 वर्ष 2025 साली ही मर्यादा 7000 कोटीचं उद्दिष्ट कोर बोर्डचं उत्पादन निर्यात करण्याचं आहे। देशभर नुसतं साऊथला नाहीये तर देशभर कोरचा प्रसार करायचा, लोकांना रोजगार मिळून द्यायचं, रोजगार उत्पादन वाढवायचं, जीडीपी वाढवावं आणि आत्मनिर्भर बनवण्याचे जे उद्दिष्ट माननीय पंतप्रधानांनी ठेवलेलं आहे त्याला आमचे चेअरमन 100% सपोर्ट करून त्यांनी सर्वांचं सहकार्य आज सगळ्या मेंबरचं मागितलं आणि सहकार्य द्यायचं सगळ्यांनी मान्य केलं आणि कोर बोर्ड भविष्यात प्रगती करेल। या कोर बोर्डची 1953ला हे स्थापन झालं आणि अतिशय चांगलं काम देशामध्ये आज करतायत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध प्रकल्प येणार आहेत कोरच्या माध्यमातून, ट्रेनिंग सेंटर पासून ते क्लस्टर वगैरे अनेक प्रकारचे येतील। या ठिकाणी अगरबत्ती म्हणा, मधमाशा म्हणा, फूड प्रोसेसिंग सारखे अनेक उद्योग येतील। 21, 22, 23ला एमएसएमईचे सगळे अधिकारी इथे येतील आणि यासंबंधी जे काय उद्योग करणार आहेत व्यवसाय इथे त्यासंबंधीची माहिती देणार आहेत। मी आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आपल्याला सांगितलं 21, 22, 23ला तिन्ही जिल्ह्याचं एकूणच कोकणाबद्दल येणाऱ्या प्रकल्पाबद्दल माहिती देऊ। अरे मी सांगितलं उद्योग सगळ्या प्रकारचे येईल, त्याच्यामध्ये ट्रेनिंग सेंटर येईल, शोरूम येतील, खादीचं शोरूम येईल इथे, मोठ्या मोठा रोजगार आम्ही निर्माण करून दाखवू। कसली निधी? काय कमी नाही आहे, आमच्या डिपार्टमेंटला भरपूर निधी आहे, त्यामुळे निधीची काय चिंता करायचं काय कारण नाही। नाही नाही नाही, या प्रिमायसेस आता ओनली कोर, नो पॉलिटिकल क्वेश्चन। सगळं आता जे उद्योग आहे ते महाराष्ट्रावर असणार, देशभर आहे तो। अहो सिंधुदुर्गात आता यांची बोर्ड मीटिंग झाली, तेथे कोणकोणते उद्योग घेणार आहेत तेच उद्योग प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्राचे असतील। काही ठिकाणी ट्रेनिंग सेंटर स्मॉल असतील म्हणजे 20 कोटीचे आणि काही ठिकाणी 200 कोटीचे असतील। तसंच जिथे समुद्र किनारा आहे, जिथे नारळाची झाड आहे, तिथे कोरचे वेगवेगळ्या उपक्रम असतील, क्लस्टर वगैरे असतील। प्रत्येक ठिकाणी तिथल्या साधन सामुग्रीच्या आधारावर व्यवसाय तिकडे केले जातील, अख्ख्या महाराष्ट्रभर नाही देशभर। झालं अरे झालं काय TV9 TV9 कोण दोघं येत आहेत? नाही दोघं येतं, आम्ही थांबणार नाही का, वेटिंगवर राहणार का? बोला का आहे का कोरवर?
नाही विचारायचं विचारा, 2 मिनिटं आहेत. असा निधी प्रत्येक राज्य नाही, स्कीम योजना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्कीम दिल्या जातील आणि स्कीमला केंद्र सरकार पैसा देतं. एक झालं का आपल्याला काय अभ्यास आहे इंडस्ट्री बद्दल तो आपण सांगावा, मग त्याला उत्तर मी देतो. सिंधुदुर्गात उद्योग लावायला जागा कमी नाहीये, खाजगी जागा पण लोक देऊ करतायत. आमच्या उद्योगामध्ये एमएसएमईच्या येणाऱ्या उद्योगाला स्वतःची जमीन लागते, बाकी फायनान्स एमएसएमई लोनच्या रुपात करत, बँके थ्रू हा लोन दिला जातो. अजून काय? चला, थँक्यू. पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 20 प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती दिली, तर 21, 22, 23 ला येणाऱ्या प्रकल्पाबद्दल माहिती देऊ हेही त्यांनी सांगितलं. तर याच दरम्यान मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करून दाखवू असंही नारायण राणे यांनी सांगितलं. पत्रकाराशी संवाद साधताना निधीची काहीच कमतरता नाही असं त्यांनी स्पष्ट केलं, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी स्कीम दिल्या जातील आणि केंद्र त्यासाठी निधी देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 20 प्रकल्प सुरू होणार असल्याची ही माहिती नारायण राणे यांनी दिली.